ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 32 शिराळा येथील नागपंचमीवर यंदा ड्रोनची नजर। सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा मध्ये जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पांची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे। याच पार्श्वभूमीवर उद्या साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी वेळी यंदा कोरोनामुळे गर्दी आणि पर्यावरणाच्या काळजीतून जिवंत नागपूजा रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरेद्वारे वन विभाग नजर ठेवणार आहे। यासाठी 16 पथके तैनात करण्यात आल्याची माहिती वन क्षेत्रपाल सुशांत काळे यांनी दिली आहे। जिवंत नागाची पूजा करण्याबरोबरच सर्पाची हाताळणी करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला आहे। यामुळे जिवंत नागपूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा येथे यंदाही प्रतिबंध लागू आहेत। दुसरीकडे कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने नागपंचमी निमित्त होणाऱ्या यात्रेवरही प्रतिबंध घालण्यात आला असून ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई मंदिराचे दरवाजेही बंद ठेवण्यात आले आहेत। मात्र पारंपरिक पूजेसह प्रतीकात्मक नागपूजा करण्यास परवानगी देण्यात आली आहे। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार नाग पकडणे, त्याचा अधिवास नष्ट करणे, खेळ करणे, प्रदर्शन करणे बंदी आहे। सोबतच माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जी याचिका होती त्याच्या निर्णयानुसार उच्च न्यायालयाने सुद्धा बंधनकारक केलेले आहे। वन विभागाने याकरिता जय्यत तयारी केलेली आहे। सहायक वन संरक्षक, वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक यांचा तगडा बंदोबस्त, सोबतच पोलीस बंदोबस्त शिराळा शहरात राहणार आहे। यावेळी ड्रोन कॅमेऱ्याने सुद्धा शिराळा शहरावर नजर राहणार आहे। नागरिकांना माझं आवाहन आहे की नागपंचमी ही पारंपरिक पद्धतीने प्रतीकात्मक पूजन करून साजरी करावी व वन विभागाला सहकार्य करावे। वन्यजीव संरक्षण कायदा व उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाचे पालन करावे। शिराळा परिसरात कोठेही सर्पाची हाताळणी अथवा प्रदर्शन होणार नाही यासाठी वन विभाग गेले 4 दिवस जनजागृती करीत असून नागपंचमीवेळी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी वन कर्मचारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत। वन विभागाची 6 फिरती आणि 10 गस्ती पथके तैनात करण्यात आली असून 2 ड्रोन कॅमेरेद्वारे संपूर्ण परिसरावर सूक्ष्म नजर ठेवण्यात येणार आहे। तसे 6 चलचित्रीकरण कॅमेरे, 1 श्वान पथक तैनात करण्यात आला आहे। वन विभागाचे 4 सहाय्यक वनरक्षक दर्जाचे 4 अधिकारी, वनक्षेत्रपाल 18, वनपाल 30, वनरक्षक 50 असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे काळे यांनी सांगितले। तसेच वन विभागाच्या मदतीला पोलिसांचीही कुमक तैनात करण्यात आली आहे। महानकर न्यूजसाठी शिराळाहून भगवान देवकर।